आज तारीख आहे 24 डिसेंबर 2021। तुमचं नाव सांगा। अप्पासाहेब बळीराम पाटील। अप्पासाहेब बळीराम पाटील, गाव मोठ्या मोठ्या, तालुका अक्कलकोट। तर आपण आपल्या ऊसाच्या प्लॉटवर उभा आहोत। तर या ऊसाला 5 एकरसाठी तुमची टोटल ऊस किती एकर आहे? 10 एकर आहे। 10 एकरमधून आपण 5 एकरसाठी आपण काय केलं तर ग्रीन पॅनेटचे भूमी पॉवर ग्रो नायट्रो किंग ट्रेस आउट आणि प्रीमियम तुम्हाला दिलेलं होतं। तुम्ही बघू काय फरक पडते म्हणून यासाठी केलेलं होतं, बरोबर आहे? आपलं बोलणं झालेलं होतं। तर हे भूमी पॉवर प्रीमियम ग्रो नायट्रो किंग या 5 एकरवर वापर केल्यानंतर आणि वापर करायच्या पहिले या शेतीचं या ऊसाचं ॲव्हरेज काय होतं आणि हे वापरल्यानंतर ह्या ऊसाचं किती ॲव्हरेज पडलं हे आपल्याला सांगायचं। रासायनिक खत वापरून पहिल्यांदा जे घेतलं उत्पादन त्याला 5 एकरामध्ये 180 टन निघाला। 5 एकरामध्ये 180 टन निघालं रासायनिक खत वापरून। रासायनिक खत आणि तुमचे हे भूमी पॉवर आणि हे फवारणीचे सर्व वापरल्यानंतर हे ऊस रासायनिक खताचं उत्पादन घेतल्यानंतर हे ऊस लावणीपासून आपण तुम्हाला भेटलो होतो। भेटलो। तर हे वापरल्यापासून हे वापरल्यानंतर किती? 5 एकरामध्ये 300 टन ऊस निघाला। 5 एकरामध्ये 300 टन ऊस निघाला म्हणजे दुप्पट फरक पडला। म्हणजे दुप्पट फरक पडला। तर ह्याचे हे वापरल्यानंतर तुम्ही भूमीपॉवर किती वापरलेले आहेत? 3 बॅग वापरला। 3 बॅग भूमीपॉवर 5 एकरसाठी आणि भूमी ग्रो नायट्रोकिंग आणि ट्रेसआउटची फवारणी उन्हाळ्यामध्ये आपण 1 किलो एक फवारणी केलेली होती। त्याच्यासोबत ह्याच्यासोबत आपण गांडूळ खत वापर केला। पाऊस चालू झाल्यानंतर गांडूळ खताचा वापर केला। मग आता हे वापरल्यानंतर तुम्ही रासायनिक खत यावर्षी किती वापर केला? 25% वापरला। 25% फक्त वापर केला। तर या 25% तर हे आपण काय केलं दुप्पट ॲव्हरेज निघाले। आता इथंच आपण 2 प्लॉटवर उभार आहोत। इकडे हे 2 एकरचा प्लॉट आहे हा रासायनिकवर केला होता तुम्ही आणि इकडे हे 5 एकरचा प्लॉट आहे हा तुम्ही आपले भूमीपॉवर हे केलेला होता। तर इकडे ह्या रासायनिकवरचा ह्याच्यावर किती ॲव्हरेज पडला? याला 29 पडला एकरी। 29 पडला एकरी। एकरी लागणच तुझी आणि हे पण लागण दोन्ही एकच महिन्यात लावण झालेली आहे। एकदमच झालेली आहे। एकदमच झालेली आहे। रासायनिकचा हेड 30 ॲव्हरेज पडला इकडं 60 ॲव्हरेज म्हणजे दुप्पट ॲव्हरेज पडला। दुप्पट पडला। तर तुम्ही या खताच्या बाबतीत ग्रीन पॅनेटचे भूमी पॉवर आणि प्रीमियम ग्रो नायट्रोच्या बाबतीत आपल्या शेतकऱ्यांमधून तुमचा काय निरोप आहे? शेतकऱ्यांना हे सांगणं आहे की रासायनिक खत वापरून जमिनीची प्रत कमी करण्यापेक्षा भूमी पॉवर आणि हे